मग आपण मानते ना मी लगेच उत्तर नका देऊ. बोला. या ठिकाणी हे बिल मांडत असताना हल्ली विद्यापीठाची खाजगी विद्यापीठ करण्याचा गेल्या अनेक बिलं या सभागृहामध्ये आली. आता कौशल्य विकासाचं पण खाजगी विद्यापीठ करण्याचा एक नवीन बिल इथं आलेला आहे. सरकार हळूहळू खाजगीकरण करतंय का अशा प्रकारची शंका व्यक्त होते. मला आठवतं की मागच्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार असताना फार मोठ्या प्रमाणात कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला गेला. अनेक राज्यांमध्ये कौशल्य विकासाच्या माध्यमातून ज्या युनिव्हर्सिटी होत्या आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून, मला वाटतं आपल्या राज्याने सुद्धा टाटाच्या बद्दल टाटाची कोलॅबोरेशन करून आपल्या ITI आणि आपल्या असलेली जी विद्यालय आहे यांच्याशी संयुक्त अशा प्रकारचं कोलॅबोरेशन करून आपलीच असलेली यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मला वाटतं बजेटमध्ये सुद्धा तरतूद मागितली होती. राज्य सरकारने ती तरतूद केली का नाही हा वेगळा विषय आहे, परंतु आपल्या असलेल्या ITI म्हणजे आता आपण खाजगीमध्ये गेल्यानंतर तिथं सक्षमपणे सगळ्या यंत्रणांना आगळी रोबोट बिबोट सगळं येतं आणि आपल्याकडे बघितलं तर आता पण आपण जुन्या यंत्रणेमध्येच आहे. मागच्या वेळा ITI मध्ये आपल्याकडे जुन्या असलेल्या फक्त या काही कोर्स होते, त्यानंतर 95 झाले, 95 वाढवले आपण. आता हे सगळं करत असताना राज्य सरकारने ही प्राथमिकता स्वतःची जबाबदारी घेऊन आपल्या असलेली यंत्रणा जी सक्षम करणं गरजेचं होतं ते दुर्दैवाने काही वर्षामध्ये झालं नाही. तरी सुद्धा विद्यार्थ्यांचा ओढा हा ITI ला गेला आणि त्यावेळेला असं पण ठरलं होतं की ITI किंवा खाजगी काही कंपन्या ज्या आहेत त्यांचा CSR फंड घेऊन या ITI बरोबर आपण त्या ठिकाणी संयुक्त अशा प्रकारचं योजना राबवायची आणि ज्या कंपन्यांना समजा आता सातारा जिल्ह्यामध्ये असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही शासकीय तुमच्या ITI आहेत कॉलेज आहेत त्यांचं आणि ITI माध्यमातून जे काही कौशल्यामध्ये निपुण झालेले विद्यार्थी असेल आणि किंवा खाजगी एखाद्या कंपन्यांनी ती ITI दत्तक घ्यायची आणि त्यांना लागणारे सगळे कुशल अशा प्रकारचे जे कामगार लागणार आहेत त्यांच्याशी जॉईंट व्हेंचर मध्ये करून अशा प्रकारची नवीन संकल्पना आल्यामुळे काही लोकांना तिथे नोकऱ्या लागल्या ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि म्हणून हे सर्व चालत असताना अचानक आता आपण बघतोय की दरवेळेला एखादं खाजगी विद्यापीठ आपण बघतोय वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठाचे या ठिकाणी प्रस्ताव येतात. आता हे आपण आणलेलं आहे. यामध्ये तुम्ही सांगितलं की इतर राज्याचा उल्लेख केला गेला, मला खरं म्हणलं तर आपण सांगितलं त्यामध्ये मी सिम्बॉसिसचा एक समजू शकतो, पण बाकीच्या ठिकाणी जे आहे मग रायसोनी असेल किंवा अटलास असेल त्यांचे पत्ते बघितले, मग याचा उल्लेख इथं सत्यजित तांबेंनी केला, त्यांच्याकडे नियमावली काय करणार आहात, आपण त्यांची जागा किती असावी, त्यानंतर त्यांची फीची त्यांनी किती विद्यार्थ्यांना त्याच्या पद्धतीने काय काय सुविधा देणार आहेत, आपल्याकडे आपण काय फी घेतोय त्यांच्याकडून काय घेतली जाणार आहे, त्याच्यावर सरकारचं नियंत्रण असणार आहे का नाही, का आपण विद्यापीठ काढायला दिलं की त्यांनी मग सांगायचं ठीक आहे तुमच्या नोकऱ्याची मी शाश्वती घेतो, कोणत्या तरी कंपनीशी त्यांनी कोलॅबोरेशन करायचं आणि त्याचा सुविधा CSR फंडाचा घ्यायचा आणि विद्यार्थ्यांकडून बारंबार पैसे घ्यायचे आणि मग तशा पद्धतीने जर झालं तर हा अन्याय होऊ शकतो. आणि म्हणून मला वाटतं की या बाबतीमध्ये सरकारने स्पष्ट भूमिका करणं गरजेचं आहे. एखाद्या विधेयक आणल्याने 5 संस्थेला तुम्ही विद्यापीठ म्हणून त्या ठिकाणी जाहीर करायचं आणि मग अशा पद्धतीने सवलत देत वेगवेगळ्या प्रकारच्या काही काही ठिकाणी तर तुम्ही बघितलं असेल नर्सिंग असेल किंवा काही ठिकाणी आपण जर बघितलं साहेब आज त्याच्यामध्ये परवानगी दिल्यानंतर त्यांची स्वतःची कार्यालय सोडली तर बाकी काय दिसत नाही, परंतु तिथं आपण त्याला मंजुरी दिलेली आहे. मग अशा वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्यावर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं चुकीचं कोर्सेस घेताना होऊ नये याच्या संदर्भामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं नियंत्रण काय असणार आहे, त्याची नियमावली काय असणार आहे, त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे आणि तो खुलासा याच्यात दिसत नाही. त्यामुळे आपण हे जे सांगितलेलं आहे ॲटलास दाखवलेला ITI दाखवलेला आहे, नंतर DS रायसोनी आहे, त्यानंतर परत DS रायसोनी आहे, युनिव्हर्सल आहे, सिम्बॉसिस आहे आणि काही नावाजलेले जे असतील किंवा मोठमोठ्या कंपन्या घ्या ना तुम्ही, आता टाटा सारख्यांना तर तुम्ही बोलला की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये आपण तुम्ही अशा पद्धतीने सरकारने पुढाकार घेतला आणि त्या अशा काही कंपन्या आता मला वाटतं कमिन्सनी घेतला होता, कमिन्सनी सातारा जिल्ह्यामध्ये काही ITI दत्तक घेतल्या, तशा मोठमोठ्या कंपन्या असतील. आपण हे विद्यापीठ करण्यापेक्षा काही कंपन्यांना तुमच्याच ITI तुम्ही पैसे तर देत नाही
तुमच्या सरकारकडे बाकीच्या ठिकाणी पैसे द्यायला पैसे निधी आहे परंतु इथं नाही हे दुर्दैवाने सांगावं लागतं. म्हणून मागच्या वेळेला जो प्रस्ताव आला होता तो जर टाटाची तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपन्यांचं त्या ठिकाणी जर हे करून घेतलं आयटीआयचं करून घेतलं असतं तर चांगल्या प्रकारचा आधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान घेतलेली या संस्था महाराष्ट्राच्या सरकारच्या झाल्या असत्या. पण सरकार तिथं दुर्लक्ष करत आहे आणि खासगीकरणाला वाव देत आहे आणि मला वाटतं की या बाबतीमध्ये सरकारच्या आयटीआयला काय करणार तुम्ही. आणि मग अशा मोठ्या राज्यातल्या ज्या कंपन्या आहेत जिथं मॅनपॉवर लागते त्या मॅनपॉवरच्या संदर्भामध्ये आपण मागे असा करार केलेला होता तशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात का? कारण नुसतं खासगी विद्यापीठ केलं की सरकारी बंद करून टाकणार ते तरी एकदा सांगून टाका. म्हणजे खासगी विद्यापीठामध्ये पैसे आणि देणग्या आणि फी वारेमाप घेतली जाईल याच्यावर सरकार नियंत्रण काय करणार याचा खुलासा करणं गरजेचं आहे. विक्रम काळे.